राशीन जगदंबा देवी देवस्थानची सरकारी रेकॉर्ड प्रमाणे जागा मोजून त्यास कंपाऊंड करावे यासह गट नंबर 1462 या उतार्यावरील प्रत्यक्ष 41 गुंठ्याची खरेदी असून ती 17 लोकांमध्ये 65 गुंठ्यामध्ये वाटप कशी करण्यात आली याची चौकशी करण्यात यावी. प्रत्यक्षच्या नावावर खरेदी खत जागा आहे तेवढेच बांधकाम ठेवून बाकी अनधिकृत बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे जेणेकरून भविष्यात मोठा तंटा निर्माण होऊन कायदा सुव्यवस्था बिघडू नये. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात 100% दोन वेळेस दूध संकलन एकाच जागी झाले पाहिजे त्यामुळे दुधाची शुद्धता कायम राखून त्यात बॅक्टेरिया आणि अँश वाढणार नाही आणि दूध भेसळीस आळा बसेल. यशोदा मैया ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था याबद्दल एक पण तक्रार नसताना अवसानात काढण्यात आली आहे. सदर पतसंस्था अवसानात काढल्यामुळे वसूल थांबला गेला असून यामुळे पतसंस्थेचे नुकसान झाले. आदी मागण्यांसाठी नारायण तात्याबा जगताप यांनी राशीन येथील जगदंबा देवीच्या मंदिर परिसरात आपले अमरण उपोषण सुरू केले. शुक्रवार दिनांक 27 रोजी राशींचे महसूल मंडळ अधिकारी परमेश्वर पाचारणे यांनी जगताप यांची भेट घेत काही मागण्यांवर प्रशासन काम करत असल्याचं म्हटलंय. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी अफरोज खान पठाण यांनी. आजचं पुढं दूध डेअरीवर घालायला सुरुवात करतात. कलेक्शन सेंटरवरून सिलिंग प्लांटवरून यायला परत वेळ जातो. काही गाड्या 8 वाजता खाली होतात, काही गाड्या 10 वाजता बी होतात, काही आमचं साधारण संचलन 9:45 संपतं. पण बरेचसे प्लांट असेल 12 वाजे पण चालू असतात. संध्याकाळी 8 वाजता दूध काढल्यानंतर गाईचं काय सुटलं त्याच्या बॅक्टेरिया काउंट केल्या तर 1 मिलीग्रॅममध्ये 0.5 बॅक्टेरिया असा पडतात साधारणतः. पण ते सकाळी 8 वाजता बॅक्टेरिया काउंट केलं तर ते 1 मिलीग्रॅममध्ये लाखाच्या पुढे गेलेलं असतं. मग ते कंट्रोल करण्यासाठी कॉस्टिक सोडा वगैरे वापरला जातो. तर कॉस्टिक सोडा इतका बेकार आहे तो हातावर घेतला आणि थोडं पाणी टाकलं हात भाजतो. मग ते आपल्या पोटात गेलं तर त्याची अवस्था काय होती. ते जनरली पावडर प्लांटवाले ते घेऊन जातात. त्याची पावडर बनवतात पण पावडर पण कुठेच तरी पोटात जाते कुठल्या खाद्यावर कुणामार्फत ते जरी वाटत असेल शहरातल्या लोक पण ग्रामीणमध्ये पण पावडरचे प्रोडक्ट होतात. ते काय असं कुठे समुद्रात माशाला भिकून दिली जात नाही. माशाला भिकून दिली तर ती जीवच आहे. आणि दुधाचं शॉर्टेज झालं की आणखी कसंही दूध घेतलं होतं तर आम्ही पाहतो सकाळी जेव्हा 7:30-8 गाड्या येतात त्यांचं वासाचं प्रमाण कमी असतं. पण 10 पुढे येणाऱ्या गाड्या निव्वळ दही झालेलं असतं. पण दही झालेलं दूध नाकारले की तो दुसरी दूध येत नाही. दुसरा पर्याय कोणतरी घेतो तो कबूल करतो. उद्यापासून तो आम्हाला घालणार असेल तर घेतो. आणि नारायण तात्याबा जगताप हे उपोषणाला बसले आहेत. मी प्रत्यक्ष भेट दिली असता त्यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. त्यांचा जे जमिनीचा गट नंबर 1465 आणि 1462 या संदर्भात त्या क्षेत्राबाबत त्यांचे जे तक्रार आहे त्या संदर्भात आम्ही सर्व कागदपत्र पडताळणी करून त्याबाबत अहवाल देत आहोत. आणि बाकीचे विषय आहेत त्यांचे 2-3 विषय आहेत या संदर्भात मी वरिष्ठांना कळवत आहे. त्याच्यावर मार्ग निघालच त्यांचे रिक्सर मार्ग घेऊन त्याचा पडताळणी सातबारा सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मी वरिष्ठांना आज अहवाल देऊन दाखल करत आहे. त्या अहवालाच्या आधारे पडताळणी होईल